सिडकोने 31 मे पर्यंत पाण्याचे योग्य नियोजन करावे, अन्यथा तारीख जाहीर करणार नाही, मनात येईल तेव्हा सिडकोमध्ये घुसून सिडकोच्या अधिकाऱ्यांना सळोका पळो करून सोडू, असा इशारा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी कामोठे येथे अनियमित पाणी पुरवठ्याबाबत भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित आंदोलनात सिडको प्रशासनाला दिला आहे. सिडकोने वसविलेल्या कामोठ्यामध्येही गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. येथील नागरिकांना अनियोजित पाणी पुरवठ्याचा त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी सिडको कार्यालयात करण्यात आल्या आहेत. प्यायला पाणी नसतानाही सिडको मात्र नवीन प्रकल्पांना भोगवटा प्रमाणपत्र देत सुटले आहे. पाण्याचे योग्य नियोजन सिडको करीत नाही, त्यामुळे या अन्यायाविरुद्ध कामोठे भाजपच्या वतीने सातत्याने सिडकोकडे पाठपुरावा करण्यात आला असून अनियमित पाणी पुरवठ्याबाबत भारतीय जनता पक्षातर्फे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कामोठे येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला उपमहापौर सीताताई पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष के म्हात्रे, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, दिलीप पाटील, विजय चिपळेकर, विकास घरत, नगरसेविका अरुणा भगत, हेमलत्ता गोवारी, कुसुम म्हात्रे, पुष्पा कुत्तरवडे, संतोषी तुपे, राजेश गायकर, राजेश म्हात्रे, महिला मोर्चाच्या कामोठ्या अध्यक्षा वनिता पाटील, ॲडव्होकेट आशा भगत, विद्या तामखेडे, दिगंबर कुलकर्णी, हर्षवर्धन पाटील, हॅप्पी सिंग, शरद जगताप, जय पावणेकर, विनोद खेडेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लोकसंख्या वाढत गेली तसे पाण्याचे प्रमाण कमी झाले, तरीसुद्धा सिडकोने या संदर्भात नियोजन केले नाही, त्यामुळे अनियमित पाणी पुरवठा नित्याचे झाले. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोकडे पाठपुरावा भाजपच्या वतीने करण्यात आला. मात्र सिडको नवनवीन प्रकल्पांना पाणी देत असताना त्यांना जुन्या गृहसंकुलाचा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना सांगितले की पाणी, गटारे, रस्ते व तत्सम सुविधा देण्याचे कर्तव्य सिडकोचे आहे. आंदोलन केले की तेवढ्यापुरते नियोजन होते आणि नंतर सिडको पुन्हा भोंगळ कारभार करते. हा मनमानी कारभार चालणार नाही. आता जे आंदोलन करणार त्याची तारीख जाहीर करणार नाही तर मनात येईल त्या दिवशी सिडको कार्यालयात घुसून आंदोलन करणार आहोत आणि त्यावेळी अधिकाऱ्यांना स्वस्थ बसू देणार नाही, असेही त्यांनी सिडकोला ठणकावून सांगितले. आम्ही खारघरप्रमाणे 31 मे पर्यंतची मुदत दिली. 31 मे पर्यंतची मुदत आहे. आज आम्ही उन्हातानामध्ये आमच्या महिला भगिनी इथे आलेल्या. आमचा प्रयत्न होता आतमध्ये घुसण्याचा, पण मग पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर विनाकारण आमच्या महिला भगिनींवरती गुन्हे दाखल होतील, त्या महिला भगिनींवरती कदाचित लाठीमार होईल, हे आम्हाला टाळायचं होतं. पण आमचा आवेश मात्र पूर्णपणानं आहे. आम्हाला जर परवानगी दिली पोलिसांनी, आमची तयारी आहे आतमध्ये जायची. पण पोलीस अधिकारी आडवे येतात, पण पोलीस अधिकाऱ्यांना पण आम्ही विनंती केली, अहो पोलीस स्टेशनमध्ये पण पाणी नाही. मग अशा वेळेला ह्या प्रश्न सिडकोचे अधिकारी का समजून घेत नाही, का त्या बंद केबिनमध्ये त्यांना आमची वेदना कळत नाही? आणि म्हणून याच्या पुढच्या वेळेला त्या बंद केबिनचा ताबा आम्ही घेणार आहोत. तारीख नाही कळवणार, पण आम्ही ताबा घेणार आणि बेमुदत ताबा घेणार जोपर्यंत सिडकोच्याकडून त्यांचा ॲक्शन प्लॅन कळत नाही, त्याची मुदत ठरत नाही, तोपर्यंत आम्ही पुढचं आंदोलन आमचं थांबवणार नाही. ते आंदोलन खऱ्या अर्थानं बेमुदत असेल आणि त्याच्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी सज्ज झाली. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज जे जे आंदोलनामध्ये सहभागी झाले ते नागरिक आहेत, त्या सोसायटींचे पदाधिकारी आहेत, त्या मोठ्या प्रमाणाच्या महिला भगिनी आहेत, त्या सगळ्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. जे विरोधक टीका करतात त्या विरोधकांनी टीका करताना आपण किती पाण्यात आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. इथं नागरिकांसाठी काय कष्ट भारतीय जनता पार्टी उचलते आहे हे लोकांना माहिती आहे. ही महापालिका व्हावी यासाठी भाजपने कष्ट उपसलेले आहेत, भाजपने पाठपुरावा केलेला आहे, त्यानंतर महापालिका झाली. या महापालिका क्षेत्रामध्ये विविध विकास कामं व्हावी, सिडकोकडून व्हावी यासाठी सुद्धा आम्ही कष्ट उपसलेले आहेत. या पनवेल आणि परिसरामध्ये विविध महत्त्वाचे प्रकल्प सिडकोच्यामुळे येत आहेत, महापालिकेच्यामुळे येत आहेत. भारतीय जनता पार्टीचा पाठपुरावा दोन्ही ठिकाणी चालू आहे म्हणून ते होत आहेत. आणि ज्यांना याच्यातलं काहीच शक्य नाही अशी लोकं बोंबा मारण्याचं काम करतात. ज्या लोकांनी आम जनतेचे 250 कोटी रुपये हे खाल्ले, आपल्या स्वतःच्या संस्थेत नेले, आपल्या स्वतःच्या कंपनीला वापरले, आपल्या स्वतःच्या कुटुंबियांच्या नावावर जमिनी केल्या, ते लोक आम्हाला प्रश्न विचारतात, अरे तुमच्या नावावर कर्ज उचललीत. या ठिकाणी ज्यांच्या नावावर कर्ज उचललीत त्यांच्या घरावरती येणाऱ्या कालावधीत भारतीय जनता पार्टी मोर्चा काढणार आहे. मग द्या उत्तर, मग सांगा कोण या ठिकाणी खरा आहे, कोण जनतेच्या बाजूनी आहे, हे लोकांनाही माहिती आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे कामोठ्यामध्ये जो पाण्याची समस्या आहे त्या समस्येसाठी
आम्ही जो मोर्चा काढलेला आहे एकंदर पाणी आम्हाला कामोटे शहरासाठी 42 MLD पाण्याची आवश्यकता आहे, पण इथे सिडको साधारण 30 ते 32 MLD पाणी आम्हाला मिळतो, साधारण 8 ते 10 MLD पाणी कमी पडतो। तर सिडको जे नवीन नवीन प्रकल्प आता उभे करतो त्या प्रकल्पांना आमचा विरोध आहे। जे कामोटे वसाहतीमधील बिल्डिंग आहेत, रहिवासी आहेत, त्यांना पहिल्यांदा पाणी पुरवठा करावा ही आमची पहिली मागणी आहे। नमस्कार, आज भारतीय जनता पार्टी कामोटा मंडल आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कामबद्ध आंदोलन ठेवला होता आणि या मोर्चासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि येथील रहिवासी, कारण ही समस्या फक्त भारतीय जनता पार्टीची नसून येथील रहिवाशांची आहे। कारण बऱ्याच दिवसापासून आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सिडकोला पत्रव्यवहार असेल किंवा एक आपुलकीच्या नात्याने बऱ्याच वेळा विचारपूस केली की कामोट्याला 40 ते 42 MLD गरज असताना तुम्ही 30 MLD कसं पाणी देता। तर सिडकोचा गेंड्याची कात्री झालेली असल्या कारणाने कोणत्याही प्रकारे त्याही उपाययोजना केली नाही आहे। आज इतके कीपर असतील ते योग्य पद्धतीत पाणी पुरवठा करत नाही, त्याच्यामुळे आज कामोट्यातील रहिवाशांची ही भावना झाली होती। आज कुठेतरी नेतृत्व करून आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला न्याय भेटल यासाठी सोसायटीमध्ये फिरून आम्ही जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्याही सांगितलं की ही मोर्चाची आज गरज आहे आणि येणाऱ्या काळात याच्याहून तीव्र मोर्चा आम्ही करू। कारण आज पाण्याची समस्या म्हणजे अत्यावश्यक सेवेमध्ये पाणी येतो, आज 675 लिटर पाणी हा प्रत्येक कुटुंबाला द्यायचा ही सिडकोची उपाययोजना आहे आणि त्या पद्धतीसुद्धा सिडको कोणत्याही प्रकारे लोकांना पाणी, रहिवाशांना पाणी देत नाही, त्यामुळे हा मोर्चा आम्ही इथे जाहीर केलेला आहे। आणि बऱ्यापैकी आम्हाला रिस्पॉन्स भेटल्याने येणाऱ्या काळात, जसं आमदार प्रशांत ठाकूर साहेब याही सांगितलेलं आहे की येणाऱ्या 31 तारखेला आम्ही याच्याही तीव्र आंदोलन करून सिडकोमध्ये बसू आणि त्याला न्याय देऊ। आम्ही नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असेच अनेक प्रश्नांसाठी उपाययोजना नाही झाल्या सिडकोकडून तर मोर्चे निघतच राहतील। धन्यवाद।